संसाराला कंटाळून सातारा परिसरातील व्यक्तीनं 3.5 वर्षाच्या चिमुकल्या मुलास व पत्नीस विष पाजून स्वतः रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सातारा परिसरात 13 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. विनोद श्रीरंग साळवे सातारा परिसर खंडोबा मंदिराजवळ असं आत्महत्या करणाऱ्याचं नाव आहे. विनोद हा पुण्यात सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करत होता. तो गेल्या 2 महिन्यापासून औरंगाबादला परत आला होता. तो कामाच्या शोधात होता, मात्र काम मिळत नसल्यानं तो घरीच असायचा. यावरून त्याचे व त्याच्या पत्नीचे नेहमी भांडण होत असे, त्यामुळे विनोद त्रस्त झाला होता. 13 जानेवारी रोजी विनोदचे वडील श्रीरंग साळवे हे इलेक्ट्रिकलचं काम करून संध्याकाळी 7 वाजता घरी गेले, तेव्हा नातू कुणाल यानं बिस्किट खाल्ले व तो त्यांच्या खोलीत गेला. त्यावेळी विनोद व त्याची पत्नी खोलीत होते. काही वेळानंतर नातवास त्यांनी आवाज दिला, मात्र तो आला नाही. खोलीकडे गेले असता खोलीच्या दारास बाहेरून कडी लावलेली होती. दार उघडून घरात गेले असता सून आम्रपाली व नातू कुणाल हे झोपलेले दिसले. त्यांना आवाज दिला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्यानं त्यांच्या तोंडावरील चादर बाजूला केली असता ते दोघे बेशुद्ध दिसले. बाजूला पाहिलं असता घरातील भिंतीच्या कप्प्यात चिठ्ठी मिळाली. चिठ्ठी वाचून घाबरून श्रीरंग साळवे यांनी सातारा पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलीस घरी आले व पोलिसांनी सून आम्रपाली व नातू यांना घाटीत नेलं असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलं. तसेच मुलगा विनोद याने सून व नातू यास ठार मारलं असल्याचं श्रीरंग साळवे यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हेड कॉन्स्टेबल सय्यद हनीफ, विजय कुरकुरे तपास करत आहेत. मी विनोद श्रीरंग साळवे या संसाराला फार कंटाळलेलो आहे. मी माझी बायको आम्रपाली व मुलगा कुणाल या दोघांना संपवून स्वतः आत्महत्या करीत आहे. होत असेल तर मला पप्पा व माझ्या नातेवाईकांनी क्षमा करावी व पप्पा विलास सपकाळ यांच्याकडून 3000 रुपये मी त्यांना उसने दिले होते घेऊन टाकावे. क्षमस्व पप्पा, आय लव्ह यू, अशी चिठ्ठी विनोद याने लिहिली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.